गेल्या काही दिवसातील एसीबीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून कारवाईत जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केल्याचं समोर आलं होतं. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर आलेल्या आक्षेपाच्या तक्रारीवरून निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात सतीश खरे यांनी तक्रारदाराकडून मागच्या सोमवारी त्यांच्या कॉलेज रोड येथील राहत्या घरात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात त्यांना पकडलं होतं. या प्रकरणात 20 मे पर्यंत पोलीस कोठडी असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी अधिकाऱ्यांनी खोलवर जाऊन तपास सुरू ठेवला होता. अखेर सतीश खरे यांच्या घरासह बँकांची झाडझडती घेतल्यानंतर चांगलंच घबड हाती लागलं. त्यानुसार वेगवेगळ्या बँकांच्या खात्यातून 43 लाखांची रक्कम तर घरात सापडलेली 17 लाखांची रोकड तब्बल 54 तोळे सोन्याचे दागिने यांसह काही आक्षेपार्ह कागदपत्र देखील हस्तगत करण्यात आली आहे. मात्र शनिवारी न्यायालयानं खऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची मध्यवर्तीय कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयीन कोठडी मिळताच खरे यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खरे यांचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने नमूद करत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष न्यायालयानं सतीश खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. सतीश खरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नाशिक येथील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून तब्बल 30 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सतीश खरे यांची न्यायालयात आपण प्रतिष्ठित असल्याचा दावा करत आणि उच्च पदस्थ अधिकारी असल्याने नमूद करत जामीन मिळण्याची मागणी केली होती. मात्र सरकारी पक्षानं खरे यांची स्वीकारलेली लाचेची रक्कम मोठी असं नमूद करताना भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून त्यांना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल मात्र अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. युक्तिवाद अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेंद्र बगदाने यांनी न्यायालयात या संदर्भात युक्तिवाद केला होता. शिवाय खरे जामीन मिळाल्यानंतर तपासात ढवळढवळ करण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश RR राठी यांनी अखेर हा जामीन अर्ज फेटाळला. जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक.